गुड इव्हनिंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. हा आता कंटिन्यू करतो आपण कालचा व्लॉग नंतरचा. काय बेटा? हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, नाश्त्याला बसलाय ते सगळे तिथे. फोनचा थोडासा झालेला प्रॉब्लेम फ्रेंड्स. तर आता एडिटिंग होऊन होऊन मी एक्सपेक्ट करेल 10 वाजेपर्यंत तरी आजचा व्लॉग अपलोड होईल, म्हणजे कालचा व्लॉग. तर असा सगळा प्रॉब्लेम होता फ्रेंड्स. हे बघा, खास करून पहिला तर इथं मी ही ब्लॅक वायर दिसते, ही आपला जो आपण चार्जर घेतला होता ब्लॅक दिसते पाठी, हे आपला वायरलेस चार्जर ह्याला लावून मग आपण फोनला चार्ज करतोय, कारण की फोनमध्ये पाणी घुसले खालती चार्जिंग प्लगमध्ये, तर चार्जिंग प्लग ते ऍक्सेप्ट नाही करत आहे. आता मी पूजासाठी मी आणले चायनीज बेल आता बाहेर जाऊन, आणि हे चना जोर आपला कालचा जो तुम्ही बघितला असेल ब्लॉग, आणि आज चहा पितो गरम गरम थोडा. पाऊस तर कंटिन्यू चालू आहे फ्रेंड्स. पूजाने दिवाबत्ती वगैरे करून घेतली आहे, तर होत आहेत 7. एडिटिंगला बसतो आणि ती झाल्याशिवाय उठणारच नाही, कारण की आपल्याला आजचा ब्लॉग पटपट पटपट एडिट करायचा. आणि कालचा जो ब्लॉग तुम्ही बघितला असेल तो 30 ते 40 मिनिटाचा असणार आहे. ऑफकोर्स एवढं तरी मला आता मी प्रेडिक्ट करतोय. त्याच्यातून अधूनमधून काही वाकडे तिकडे सीन असतील किंवा आवाज हे ते प्लीज आय होप सो तुम्ही समजून घेतलं असेल, कारण की कमी वेळात त्याला एडिट करायचं आपल्याला, कारण की वी कॅन नॉट स्किप इवन अ सिंगल डे ऑफ आवर ब्लॉगिंग. ओके, चला तर आता मी ब्लॉग एडिट करतो, नाश्ता करून घेतो आणि नंतरला आपण कंटिन्यू करू परत. अरे बापरे, अरे बापरे, लय खुश झाली, लय खुश झाली. सकाळपासून मला आवाज येत होते का? ती उठायच्या अगोदरच मी गेलेला ना. ब्लॉग आताच जस्ट अपलोड झालाय फ्रेंड्स 12:45 ला. हा बेटा, हा फ्रेंड, जे काल मी घरी नसताना जे ताई दादा येऊन गेले त्यांच्या बेबी सोबत, पूजा मला त्यांची रील दाखवते. पूजा गाणं थांबवते, हे लागल कॉपीराइट. मस्त आहे ना पण बघ. हा, ते बेबी आहे. मला पण हे जाणून खरंच खूप बरं वाटलं दादा, ताई दोघांनाही. एवढंच की आपण होईल लवकरच भेटणार आहे पण. हा बेटा, अच्छा बेबी, बेबी बेबीला भेटली बेटा तू. म्हणजे ना ते प्रेग्नेंट असताना ना भाव्याचे म्हणजे आपले ब्लॉग बघत होते, तर भाव्याच्या आवाजाने ना तो बेबी रिएक्ट करायचा. अच्छा, थोडा हालचाल. हा, हालचाल होगा. तेव्हापासून बेबी बोलली ना मी, तेव्हापासून भाव्य एकच बोलते बेबी बेबी बेबी. ती बेबी आता बोलायला लागली. आता पण तेच चालू. बेबी आला होता ना भाव्य, बेबी आला होता ना भाव्य. भाव्या, बेबी कसा होता? मस्तीखोर. मम्मा विचारते ना काय मम्मा. तिने बेबीला बा कशी दिली भाव्या? बेबीला बा कशी दिली तू? कशी दिली तू बा कशी दिली बेबीला? अशी दिली. आता हे मस्ती मोड मध्ये, आता हे ऐकणार ना मम्मा डॅडाच्या. आता हे मस्ती मोड मध्ये, आता हे अटेन्शन सीकर, एक नंबरचा अटेन्शन सीकर आपली बोलतो. कोळा होता तो ना किचन मध्ये, एक वाटत खेळत किचन मध्ये पडला, तर नंतर मी ना जाताना दिला, पळत आली तिथून तो कुडकुडा, त्याचा कुडकुडा घ्यायला पळत आले. आणि म्हटलं असं तुझ्या तो कुडकुडा देत होती ना, लाकडाचा तो कुडकुडा होता ना, तू आणलेला असतो लास्ट टाइम, तो कुडकुडा देत होती ना त्याला. नव करायला. अरे तुझ्या, तर आता मम्मा काय सांगायला लागली तुझ्याबद्दल मला, तू असं केलं असं केलं का ग, असं केलं फटके दे तुला. टाइम फॉर डिनर फ्रेंड्स. बुकू आणि पूजू झोपून गेले, तर पूजाने बेसनचे पोळे आणि चपाती बनवते आणि दाळ भात पण, तर आपण जेवून घेऊ. एवढंच की सोबत असणार आहेत कांदा भाजी आणि एक समोसा जो मी संध्याकाळी आणलेला. आता गपगप खाऊन घेऊ आणि सकाळी बघू. सकाळी मावशी येईल त्याच्यावरती डिपेंड, आपण म्हाताऱ्यांना किती वाजता निघू. जर जास्तच पाऊस असला तर मग आपण एखाद दिवस पोस्टपोन करू, बिकॉज भाव्य असणाऱ्या सोबत तर आपल्याला ती रिस्क नको. होप सो की वेदर थोडासा क्लिअर, थोडा तरी स्टेबल असेल, मग वी विल लिव्ह टू माथेरान. सगळ्यात पहिला काय खाईल माहिती आहे? तुम्ही काय केलं असतं जर दाळ भात आहे, बेसनची पोळी आहे, चपाती आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी समोर आहेत, तर पहिला काय उचललं असतं? मी तरी माझं सांगतो, मी बेसनची पोळी पहिला उचलणार आहे आता, आणि पहिलं तिथून स्टार्ट करणार आहे खायला. हा, भेटू उद्या सकाळी. गुड नाईट. व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स. ही आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ, म्हणजे ती सकाळ ज्या दिवशी आपण हा ब्लॉग अपलोड केलाय. आता कालच्या वरून मला लक्षात आलं की आपण काहीतरी असं
अपडेट करावलं पाहिजे. म्हणजे जे पण ब्लॉग साठी वेट करत असतील तर त्यासाठी काहीतरी एक ऑप्शन असला पाहिजे. तर व्हॉट्सअप चॅनल बद्दल पण आपण विचार करतोय, त्याच्यावरून काही येत्या ब्लॉग बद्दल किंवा करंट ब्लॉग बद्दल किंवा काही वर्क आली होणार असेल ब्लॉगला घेऊन, तर मग तुम्हाला तिथं अपडेट भेटून जाईल. किंवा काय अपकमिंग ब्लॉगचं काही स्नीक पिक द्यायचं असेल, काही एखाद पिक्चर वगैरे शेअर करायचं असेल, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल ब्लॉग बद्दल काय येणार आहे नेक्स्ट ब्लॉग मध्ये. त्यासाठी आपण व्हॉट्सअप, तर व्हॉट्सअपला कदाचित वेळ लागेल, ते बिझनेस अकाउंट मध्येच होतं, तर आपण इंस्टाग्राम वरती ब्रॉडकास्ट चॅनल ओपन करू. ओके, तर ते पूजाच्याच अकाउंट वरती करून ठेवू आपण. बाय द एंड ऑफ द ब्लॉग मी तुम्हाला कन्फर्मेशन देईल त्या अकाउंट क्रिएट करून त्या चॅनल वरती ऍड होऊन, मग तुम्ही अपकमिंग ब्लॉगचे जे काय अपडेट्स असतील जे पण ते तुम्हाला समजतील. झालं कालच्या ब्लॉगचं. तर असं आहे फ्रेंड्स की आपलं यूट्यूब किंवा इंस्टाग्राम जे पण आहे ते मीच ऍक्सेस करतो सगळं काय. पूजाच्या फोनमध्ये या गोष्टींचा एडिटिंगचं ऑप्शन नाही आहे की ती कोणती पोस्ट शेअर करू शकेल. आणि काल जिथे मी बोरिवलीला गेलेलो तिथून मला गेटच्या बाहेर पडेपर्यंत मेसेज टाकायचा ऑप्शन नव्हता. तिथून ते मग घरी आल्यावरती फोन ऍक्च्युली फोनचं चार्जिंग आणि स्पीकर आणि चार्जिंग प्लग आहे फोनचा, चार्जिंग पण त्याच्यामध्ये पाणी गेलं होतं. घरी आल्यावरती फोन चार्ज होत नव्हता. जे तुम्ही ब्लॉगच्या स्टार्टिंगला बघितलं मी वायरलेस चार्जर लावून चार्ज करत होतो, बट तो पण जास्त वेळ नाही करू शकतो, फोन गरम पडत होता त्याने. तर मग उशिरा मग थोडी एडिटिंग चालू झाली, मग नंतरला जसा वेळ झाला तसा मी लगेच ब्लॉग अपलोड केला. तर मग असेच काही अपडेटसाठी ना आपल्या इंस्टाग्रामच्या पूजाच्या अकाउंटवरती ब्रॉडकास्ट चॅनलला अपडेट्स भेटून जातील फ्रेंड्स नेक्स्ट टाइम पासून. ओके, घेतलंय आपण इडली मेंदूवडा दाल वडा. रेल्वेची न्यूज आपण सारखा अपडेट घेतोय फ्रेंड्स. म्हणजे जेव्हा जरी आपल्याला लाईन क्लिअर दिसली म्हणजे निघायला आज दुपारी किंवा मोस्टली दुपारपर्यंत, बट अपडेट्स तेवढंच आहेत की सेंट्रल लाईन खास करून सिग्नल काहीतरी बिघडण्यात आलं आहे आणि त्यामुळे ट्रेन्स उशिराने धावतात आहे, गर्दी आहे खूप सारी ट्रेनसाठी प्लॅटफॉर्म्सवरती, तर म्हणून थोडंसं आपण डायसी वाटतं आज पण. गुड मॉर्निंग मंजुषा. आपल्याला ऑफकोर्स कर्जतची ट्रेन पकडायची, नेरळला उतरायचं आहे. रेल्वे मंत्री आले आता, ते काहीतरी आता ट्रेन सुरळीत चालेल काहीतरी विचारते. इथून आपल्याला मेट्रोने जायचं ना घाटकोपरला, आणि तिथून मग चालत जायचं कल्याणपर्यंत. अरे म्हणजे तिथून कोणती ट्रेन पकडायची? कर्जत. मग कर्जत ट्रेन आहे नाही का? कर्जत ट्रेन आहे पण ती खूप उशिराने चालतात ते, आणि अप आणि डाऊन दोन्ही मार्गाच्या रेल म्हणजे एकदम अर्धा अर्धा म्हणजे एक एक तास आणि काहीतरी लेट आहेत वाटतं. ते सिग्नल्स काहीतरी फॉल्ट झालाय त्यांच्या ट्रेनचा त्यामुळे मग ते यायला जायला प्रॉब्लेम होतोय. आपल्याला असं नको की जाऊन आपण उगाच थांबून बसलो प्लॅटफॉर्म वरती दादरला किंवा घाटकोपरला. ट्रेन मध्ये बसलेले असतात ना ते लोक अपडेट देतात ना. बघ हा ते बघ, हिला या सगळ्या गोष्टी खूप माहिती आहेत. सेंट्रल लाईन हर्बर लाईन कोणती येणार? सेंट्रल लाईन आहे बेटा. उरण लाईन पण आहे म्हणजे कोणती? अरे तू सेंट्रल लाईन बघ ना यार, उरण लाईनचं काय करायचं तुला? उरणला जायचं का? बघा चॅट बघा. अंबरनाथ में 22 मिनिट लेट है आज ले आएंगे टाइम पे बदलापुर. कॉलेज के लिए निकलू या नहीं यार? गर्दी स्लो है ना, म्हणजे चालू आहेत ना पण जास्त गर्दी आहे. जाताना ठीक आहे चालेल. हो हर सर आवाज देते पण दुसरीकडे बघा तर आपलं आपलं खेळत असते. मुगुडी फक्त हर्ष मम्मा आवाज येते. तिला सांगायला किंवा शेअर करायला किंवा काहीतरी प्रॉब्लेम मध्ये असं नसतं. काल आपण काही कमेंट्स बघितल्या त्याच्यामध्ये होतं पोरगी सारखी आवाज देते पण तुम्ही लक्ष देत नाही. इट्स नॉट लाईक दॅट. आता जर तुम्ही डेली ब्लॉग बघता तर तुम्ही समजून गेला म्हणजे तुम्हाला माहिती असेल ही गोष्ट की बुगुडी असंच आवाज देत बसते. काही नसतं त्याच्यामध्ये की तिला ताण लागली का भूक लागली की ती पडली तसलं काहीच नसतं. आंघोळ घातल्यावरती ना डोकंच पोसणार आहे. तर फ्रेंड्स कुठलची तयारी चालू आहे? मात्र आला ना काळू आला. अरे काळू बिस्किट संपले ना ते बिस्किट संप आणि त्याला अजून हे करत असते. पॅन्ट घालून निघणार का ते हाफ पॅन्ट घालणार? हाफ पॅन्टच घालून निघेल.
तिथं माझे कपडे आताशीर काढणे चालले फ्रेंड्स, काय काय घालायचे ते. आणि इकडे बॅग भरून झाली आहे, बुकूची पण तयारी झाली. ते द्यायचे दोनच टी शर्ट घेतले, भिजला भिजला एक्स्ट्रा टी शर्ट नाही आहे. उदरच सांग होत आहेत 1:15. बघू आता माथेरानला किती वाजता पोहोचतो, 4:30, 5. लवकर गेलो पाहिजे होतो, पण सकाळी सकाळी पाऊस होता. आता तसं पण उद्या जायचं, त्याच्यापेक्षा आजच निघलेलं बरं. पाऊस आता थांबलाय, भले चेक इन उद्या सकाळचं जरी भेटला ना तरी दुसरीकडे थांबू, पण आज का कर्जतला नेरळला जाऊच. म्हणजे उद्या पाऊस जरी असला तरी माथेरानला कसं जायचं ते प्रॉब्लेम नको. आज म्हणजे खतम, माथेरानला जायचंच आहे. सगळा माल घे, तो माल इम्पॉर्टंट आहे. मला काय वाटतं कमी पडेल. दोन दिवस राहणार आहे. भेट फॉरेस्ट ऑफिसर बघा, रेडी आहे. फॉरेस्ट ऑफिसर इज रेडी टू लीव टू माथेरान. कुकूला कोण रेडी करणार? तू कर रेडी होता, कुकूल रेडी करा. व्हेरी गुड, हा कुकू बसली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. जास्त काय आयडिया नाही बॅग पॅक ही कशी करायचे काय. युट्यूब वरती ट्युटोरियल्स आहेत, पण ते नंतर व्यवस्थित बघू. आतासाठी बॅग बघा एवढी गच्च भरली आहे. पुढे आजूबाजूला थोडंफार म्हणजे खूप सारे कपडे बाकी आहेत, आणि आताशी आपण ढिलं केलंय, म्हणजे अजून जर काय असेल तर हैरत बसेल. एक बॅग जास्त नको, काय आता फक्त शूजच तेवढं पडलंय. शूज घेऊन गेलो तर वेगळ्या पिशवीत पकडावे लागतील. आम्ही तर विचार करतो एकच पेअर जूता म्हणजे एकच शूज काहीतरी कॅरी करू. पूजा तू काय काय कॅरी करणार आहे पायातलं? काय बेटा चप्पल कॅरी करणार आहे? दिलं पाणी दे. दिलं नाही बेटा चप्पल, एकच ना. बस एकच. तू पण एकच करणार आहे ती वाली? कशाला, मला शूज पाहिजे म्हणजे कशाला. अरे तिथे ट्रॅक बीक वरती थांबलो रील्स काढायला वगैरे, तर मला एक आहे डोक्यात आयडिया. अरे शूजच घाल, मग ती स्लीपर नको घेऊ, नाही तर नॉर्मल स्लीपर अशीच घे. तिकडे पण स्लीपर भेटल 100-150 पर्यंत काहीतरी. उगाच ना अडचण नको रे, आपण गावाला ना जात आहे. मी काम करू विदाऊट चप्पलच जातो. कशाला काय काय करायचं चप्पल घालून? काय बेटा काहीच नाही बेटा, आता मध्ये एक छोटा घास बुगू चिड. तू मला दे, तू मला दे एक छोटा घास. प्लीज कमेंट मध्ये सांगा जमलं तर. बुगू ती कशी दिसते लिटिल मारिओ? हा अरे बापले, अरे 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 गादीवर गादीवर तोंडा पडलं. इट्स फाईन. काय अरे शाबास पे, परत साईडनी रुमाल लावून ठेवलं. बाप रे रुमाल हे घेऊन जायला काढले हे सगळं. त्यातून काहीच नाही येणार. जिराफी कुकू हे सगळं घेऊन जायचं. त्यातून काहीच नको, काहीच नको यायला. तुम्ही बोलो हे बघ. 1, 2, 3 स्टार्ट. मिरची 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 नजरे तिरची. टॅप करा. काय धोका घेऊन जायचा? कसा नाही ना बोलू नको ना, जिराफी नको ना, कुकू नको ना, काय नको. ए वा मम्मानी कुणाला गॉगल लावला, बाप रे. अरे शाबाश. एसी आता नको बेटा, आता आपण चाललोय. मला दाखव. अरे वा काय भिडो, ए भिडो किती जा रे रे. एक्साइटेड टू गो माथेरान. हा बेटा काय बेटा. हा व्हेरी गुड व्हेरी गुड, शाबाश खूप छान शूज आहे. हा पप्पा दिले. ते विंडशीटर वगैरे टाकते का माझं? अरे माझं विंडशीटर ए काढ 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 कुठं बघ. कारण की तसं तर मी तिथं संध्याकाळी गेल्यावरती आपण तिथं काही बसून नाही राहणार आहे, बाहेर निघणार तर विंडशीटर. आणि काहीतरी तू पण एक्स्ट्रा घेतलेत ना कपडे? घेतले बघू आता. पण माझा विंडशीटर.
आणि फ्रेंड आपण शेअर करायला विसरलो की आपण ट्रेननी नाही चाललो, ट्रेननी जाणार होतो पण ट्रेन्स आपण चेक केल्या तर ट्रेन्स अजून पण काही काही मिनिटं लेट उशिरा धावतात आहे, सामान वगैरे आहे बुगू आहे, तर मग इथून आपण दादरला, दादरवरून CST किंवा दादरवरून जरी आपण दुसरी जरी मेन ट्रेन पकडून गेलो तरी कल्याणला उतरलो तरी तिथून मग कर्जत नेरळ मग तिथून हे ते मग त्याच्यापेक्षा आपण विचार करतोय की डायरेक्ट इथूनच आपण कार करतोय उबर करतोय इथून ते डायरेक्ट अमन लॉज पर्यंत म्हणजे त्याचे 1400 to 1500 पर्यंत पडतात हे. आता मध्ये काय टोल वगैरे लागला तर त्याचे एक्स्ट्रा जातील, नाही तर मला वाटतं 1500 पर्यंत ठीक आहे इथून ते डायरेक्ट अमन लॉज. अमन लॉज ला डायरेक्ट इथून कार अमन लॉज ला गेली आहे. हा मग कुठं गेली मग म्हणजे डायरेक्ट अमन लॉज पर्यंत. अमन लॉज डायरेक्ट ते मेन म्हणजे स्टेशनला पण नाही, स्टेशन वरून वरती जिथं थांबतात ना गाड्या 100-100 वाल्या डायरेक्ट तिथपर्यंत. अरे चल माझा घाल, मी तसं पण घालणार नाही, भिजणार आहे. गादीच्या खाली तुझा आहे, माझा बाहेर आहे, अजून एक तुझा आहे त्याच्या खाली बघ. मला माहिती आहे हर्ष, मी तो इथे सरकावून ठेवलाय, त्या दिवशीच हे कव्हर चेंज केलंय तर त्याचमुळे हे पण एक लक्षात आलं. ट्रायपॉड घेऊन जाऊया. बट काय मग छत्रीचा वापर करायचा काय आता? राईड कॅन्सल केली फ्रेंड्स दुसऱ्या ड्रायव्हरने पण. तो हा वाला बोलतोय की आपल्या मला रिटर्न भाडा नाही भेटणार आणि पहिल्या वाल्याने तर डायरेक्ट कॅन्सल केले. आता पुन्हा राईड रिक्वेस्ट होते उबर ओलावरून झाली पण त्या ड्रायव्हरने अजून कॉल करून कन्फर्म केलं का म्हणजे ते युअर राईड इज कन्फर्म. ठीक आहे सर, जास्त हे वाटतंय का रे? नाही वाटत. गावी चाललं कल्याण दादर स्टेशन हे बरोबर तरी गेलं पाहिजे. हा सोड लावायचं गॅसचं मेन वाला बंद कर. चलो बेटा, येस फायनली लिव्हिंग टू माथेरान. ऍक्च्युअली वजन आहे सर, सिरियसली मला वाटलं नव्हतं की एवढं हे पडेल पण पाठीवरती थोडा लोड पडल्यासारखं झालं. काय नंबर आहे? 2770. कार पाहिले आता आरामात जाऊन बसू. बसली जर्नी स्टार्टेड फ्रेंड्स आणि होता ते आता 3.5 किलोमीटर 1100 रुपये वर्षाचा. अरे ते कदाचित बरं तर मला समजत नाही सर, लोकेशन तर आपलं त्याच्यावरती दिसत असेल ना स्क्रीनवरती जेव्हा यांच्याकडे पण म्हणजे कुठे ऍड्रेस उबरचे ओनर असतात कारचे त्यांच्याकडे पण लोकेशन जात असेल की हा हा लोकेशन आहे ते नंतरला कन्फर्म करणार जाताना आणि त्यांना थोडासा कदाचित प्रॉब्लेम वाटत तिथे जायला. आता जर झालाच परत इथं प्रॉब्लेम तर मग गपचूप त्यांना कॅन्सल करायला सांगू. कल्याणसाठी रिक्षा करू, त्यांना पण नसेल जायचं तर आपला मूड स्पॉइल नाही करायचा. आपल्याला आरामात आपलं हर्षीखुशीने आपलं आपलं ट्रॅव्हल करू. मतलब अभी मतलब क्या नाही कॅन्सल करणार सारे हो क्या? तर पहिले बताना चाहिए ना, अभी कार स्टार्ट भी हो गई, अभी हम लोग थोडा आगे भी आ गए. पनवेल किधर? कर्जत, कर्जत साइड है ना वो. तो मतलब अभी कैंसिल करना है तो फिर आपने फिर एक्सेप्ट क्यों किया पहले? तो मालूम है कि आउट स्टेशन का भाड़ा ये है, वो ऐसा कैसे चालू में देगा, उधर जाके बुकिंग नहीं मिलेगा, वो एमटी आना पड़ेगा. ये सब बता, उसका कॉल सेंटर का नंबर नहीं कुछ नहीं, ये लोग ऐसे अंधाधुन काम कर रहे हैं उल्टा वाला. तो अभी फिर आपकी तरफ से कैंसिल करने बोल दो, नहीं तो हम लोग को चार्ज लगेगा कैंसिल करने का. अरे तो अभी तो अरे बताना चाहिए, मतलब ओला से आपको पता नहीं चलता है जब बुकिंग करते हैं तभी कैसा होता है वो. रोक दो. आप कैंसिल करो आपकी तरफ से और जो भी हो रहा है देखो. अभी कितना 5 मिनट के डिस्टेंस से भी नहीं अभी तक निकले घर से. नाही बोलताय तिथून भाडं भेटणार नाही बोलताय त्यांना. आउट स्टेशन का भाडा आहे. ओ मेरा आउट स्टेशन बंद है वो ऑप्शन. और तो फिर एक्सेप्ट कैसे हुआ दोस्त?
नहीं सर आने का ही नहीं है, वो आउट स्टेशन का ऑप्शन ही बंद है, वो तो भी आउट स्टेशन का भाड़ा है क्या। तो अभी आगे किधर तक जा रहे फिर, अगर नहीं जाने का तो किधर बीच में छोड़ेगा तो कैसे होएगा आपका लोकेशन क्या करने का। अभी आप नहीं आ पा रहे तो फिर कैसा अपन भी जबरदस्ती करेंगे। जबरदस्ती तो मैं भी नहीं कर सकता, आप भी नहीं कर सकते, लेकिन वो ऐसा वाला वाला कैसे नहीं हुआ नहीं पता चल रहा है। इतना दूर कभी भी नहीं गया सर मैं। अच्छा अभी कैंसिल करेंगे तो फिर कितना आपको, मेरे को चार्ज लग जाएगा फिर उसका, तो आधा पैसा बता देगा। आप सिर्फ OTP डाल के कैंसिल करे कर देगा ना, आधा पैसा देना पड़ेगा। पूजा करते ब्लूटूथ कनेक्ट स्पीकरला कारण की सिस्टम डाऊन आहे वाटतं। तर आता मस्तपैकी आपण इथून प्रवास चालू केलाय, बघू आता आता यांना नाही पुढचा जर रस्ता माहिती, नो प्रॉब्लेम नो इश्यू, जिथपर्यंत जाऊ तिथपर्यंत जाऊ। आता आपण डिसाईड करतो कल्याण पर्यंत तरी, त्याच्या पुढून बघू दुसरं काहीतरी बुक करू किंवा गपचूप ट्रेनने जाऊ आणि बघू ते पण होईल ते, बट व्यवस्थित करू। इतका वेळ दिला फ्रेंड्स ब्लॉग बघण्यासाठी आजचा, त्यासाठी मनापासून धन्यवाद। भेटू आपण उद्या लवकर नवीन ब्लॉग मध्ये। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, टेक केअर, बाय बाय। पावसामुळे सकाळपासून थोडंसं डायसी होतं, जायचं नाही जायचं। दुपारपर्यंत पाऊस कमी झाला, त्यानंतर शेवटी आपण पाऊस कमी झाल्यावरती डिसाईड केलंच की काय डिसाईड केलं पूजा, निघायचं माथेरानसाठी आणि आपण आता फायनली निघालो, काही करू बट माथेरानला पोहोचू। बाकीची जर्नी आता उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसेलच। आता एवढंच एक आपल्याला की तिथे गेल्यावरती आपल्याला असं काहीतरी हॉटेल बघायचं जे आपल्याला वायफाय प्रोव्हाइड करेल, नाहीतर डेटा पॅक असा मारून ठेवायचा दोन्ही तिन्ही नंबरवरती की ब्लॉग अपलोड होईल तिथे। ओके, तर त्याचा प्रयत्नात असू आणि येस ब्लॉग उद्या दुपारी 11-12 किंवा 1 अपलोड झालेला असेल। हा आता मॅक्स टू मॅक्स मी तर प्रयत्न करतो 6 वाजेपर्यंत 6:30 अपलोड होईल हा वाला ब्लॉग, कारण की कार मध्ये तर आता घरचा वायफाय पण नाही। बघू प्रयत्न करू, एव्हरीथिंग विल बी ओके। ओके थँक्यू सो मच फ्रेंड, बाय बाय। थोडं मोठं ट्रॅफिक आहे, टॅकल विकल करत जाऊ। म्युझिक इज ऑल्सो ऑन। आता बस कुठं रस्त्यात थोडं काय वडापाव समोसा दिसलं तर खाऊ, कारण की मला मन करत आहे।